नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात मेशवंत मासोळे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला जाणून घेऊया ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडी, क्रांती एंटरप्राइजेस. कठुआ सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडातील नराधमांना फाशी द्या या मागणीसाठी इन्साफ आक्रोश मोर्चाची धुळ्यात निदर्शने. मंगळवारी झालेल्या पावसामुळे धुळे शहरातील वातावरणात आला गारवा, मात्र वादळामुळे ठिकठिकाणी नुकसान. मंगळवारी झालेल्या पूर्वमोसमी वादळी पावसामुळे धुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये नुकसान झाल्याच्या घटना. विविध मागण्यांसाठी वारकरी कलावंतांचं धुळे जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन. अंगणवाडी बालवाडीत जाणाऱ्या बालकांसाठी बाल आधार योजना सुरू, आधार नोंदणीत धुळे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर. आणि साक्री तालुक्यातील कुष्ठबाधित व्यक्तींसाठी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ग्रामीण रुग्णालयात झाला कार्यक्रम. कठुआ सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडातील नराधमांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करीत इन्साफ आक्रोश मोर्चा संयोजन समितीने धुळ्यात निदर्शने केली. जम्मू काश्मीरमधील कठुआ येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेचे तीव्र पडसाद देशभर उमटले आहेत. या बलात्कार आणि हत्याकांडातील नराधमांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करीत इन्साफ आक्रोश मोर्चा संयोजन समितीच्या वतीनं धुळ्यात निदर्शने करण्यात आली. पुढे ज्यावेळेस या निकालाविरुद्ध अपील केलं जाईल सरकार पक्षाकडून, त्यावेळेस त्यांनी विशेष अधिवक्ता नेमून जे या प्रकरणाचे आरोपी आहेत, दोषी आहेत, त्यांच्या विरुद्ध सर्वांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी तजवीज करावी, या विनंती करता आम्ही इथे आलेलो आहे. त्याचसोबत अलीगडमध्ये ट्विंकल शर्माचा जो निर्घृण हत्याकांड झाला, त्या हत्याकांडाचे जे आरोपी आहेत त्यांनासुद्धा फाशीची शिक्षा झाली पाहिजे. व त्याचसोबत आम्ही एक विशेष मागणी अशी करतो आहे की जे बाललैंगिक अत्याचार करणारे जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टाद्वारे त्वरित फाशीची शिक्षा दिली जावी. व असे जे वारंवार होणारे जे हत्याकांड आहेत हे थांबावेत आणि भारतीय मनावर याचा खोलवर परिणाम झालेला आहे, आता हे पुढे भविष्यात होऊ नये अशी मागणी आम्ही या निवेदनाद्वारे करतो. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. मंगळवारी दुपारी धुळे शहरासह परिसरात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा आला, मात्र वादळाचा जोर अधिक असल्याने अनेक ठिकाणी नुकसान झाल्याच्या घटना घडल्या. वीज पुरवठाही खंडित झाला होता. मंगळवारी दुपारी धुळे शहरासह परिसरात पूर्वमोसमी वादळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. उकाळ्याचा असह्य त्रास सहन करीत असलेल्या नागरिकांना या गारव्याचा सुखद अनुभव काही काळापुरता घेता आला. या पावसादरम्यान वादळाचा जोर प्रचंड होता, त्यामुळे वीज पुरवठ्यात अडचणी उद्भवून वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागरिकांची अवस्था सुख पाहता जवापाडे दुःख पर्वता एवढे अशी झाली होती. वादळी पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झाल्याच्या घटना घडल्या. ग्रामीण भागाला याचा मोठा फटका बसला. शहरातही अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाले, झाडे उन्मळून पडली, फांद्या तुटल्या, वीज तारा तुटल्या. शहरातील 80 फुटी रोडवरील पूर्व हुडको परिसरात काही घरांचे छत उडून गेले, त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान झालं अशी माहिती मोसीम शेख यांनी दिली. जो पुरे पत्रे उड गे, पुरा बोर्ड सब पुरा नुकसान हो चुका है इनका, तो आपसे या सरकार से जिससे हम मदद की उम्मीद चाहते हैं कि गरीब घर है जो पत्रे उड़ गए, तीसरी गली में उड़ गए, इनका कोई कमाने वाला नहीं है, दो बच्चे हैं बेचारे जो रोजाना काम से आते हैं, तो आपसे निवेदन है या सरकार से निवेदन है, ये न्यूज़ चैनल स्वराज्य चैनल से निवेदन है कि वो उनकी मदद करें थोड़ी बहुत. गया उनको कॉलोनी चाहिए, जो शाम में जो घटना हुई अचानक घटना में पत्र उड़ गए और इसमें कम से कम 10 जन की जान बच गई, शुक्र अल्लाह का कि 10 जन की जान बच गई. कैमरामैन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. मंगळवारी झालेल्या वादळी पावसाने धुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये नुकसान झाल्याच्या घटना घडल्या. मंगळवारी झालेल्या पावसामुळे धुळे तालुक्यातील शिरूड, विंचूर, जुनवणे, बोरकुंड गावांमध्ये झाडे पडली आहेत, विजेचे खांब उन्मळून पडलेत. विंचूर शिवारात संपत बोरसे यांच्या पोल्ट्रीची भिंत पडून 500 कोंबड्या ठार झाल्या, तर सुभाष बोरसे यांच्या शेतातील पत्र्याचे शेड उडून जनावरे जखमी झाले. तर शिरूड शिवारात नितीन कोतेकर या तरुण शेतकऱ्याने युनियन बँकेचे 50 लाख रुपये कर्ज घेऊन टाकलेल्या पॉलीहाऊस पूर्णपणे जमीनदोस्त झाला. याची पाहणी हिलाल माळी, चंद्रकांत म्हस्के, भगवान माळी यांच्यासह शिवसैनिकांनी केली. तात्काळ पंचनामे करून मदत मिळण्याची मागणी केली.
चक्रीवादळ आलं, त्याच्यात शिवारातले पूर्ण झाडं 8 तुटून गेलेली आहेत, शेडची पत्रे उडाले, परत गुरांना एका गायीला लागलं आहे आमच्या, पत्रा घुसून गेला, एका बैलाच्या पायात पत्रा घुसून गेला आहे, दुसऱ्या एका बैलाला आणि माझ्या एका पुतण्याला हाताला लागलं आहे, त्यालाही बरेच टाके पडले आहेत, 18 पडले, त्याचं आज ऑपरेशन करावं लागलं, कारण नसं तुटून गेले आहे, त्याच्यामुळे पुढचे कुठं काम करत नाही, परंतु अजूनपर्यंत पंचनामा करायला कोणी आलेलं नाही, तलाट्याला फोन लावून टाकलो पण त्याचा फोन लागत नाही, शेवटी कोतवालाला लावला तर त्याने तलाट्याकडे गेलो होतो, सांगून आलो आहे परंतु अजूनपर्यंत काही कोणी आलेलं नाही, आमच्याकडे शासकीय यंत्रणा कुठलीच आलेली नाही, सगळ्या या टापूमध्ये जेवढी झाडं आहेत तुम्ही बघून घ्या की एकही झाड असं राहिले आणि MSCB सगळे पोल पडून गेलेले आहेत, ते आता किती दिवसात दुरुस्त होतं ते सांगता येणार. कालच्या 4 वादळामध्ये माझं मी युनियन बँकेतून लोन काढून पॉलिहाऊस केलं होतं 44 तर ते पूर्णपणे नष्ट झालेलं आहे, तर मला सरकारकडून काही आर्थिक मदत मिळावी याच्यावरच माझा उदरनिर्वाह होता. 44 लोन काढलं होतं. आता नुकसान किती पूर्ण 100% लॉस आहे, 100% लॉस. अचानक आलेल्या वादळी पावसामुळे या भागात प्रचंड हानी झालेली आहे. अत्यंत मोठमोठी झाडे या ठिकाणी आपल्याला उद्ध्वस्त झालेली दिसतात. काही घरांचं नुकसान झालेलं आहे, काही जनावरांची हानी झालेली आहे, जनावर जखमी आहेत. आणि आज ह्या ठिकाणी शिरूड गावात आपण बघितलं असेल पाली हाऊस 50 रुपये लोन घेऊन या ठिकाणी उद्योग उभा केला होता आणि सुरुवातीलाच एक पीक घेतल्यानंतर कालच्या वादळी पावसामुळे आणि वादळामुळे पूर्ण पॉली हाऊस या ठिकाणी 50 रुपयाचं ते उद्ध्वस्त झालेलं आहे आणि म्हणून जी काही हानी झालेली आहे ती आणि प्रशासनाने पंचनामा करून या सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी जे काही नुकसान झालं असेल ते भरपाई मिळवून द्यावी, तरच ते पुन्हा उभं राहू शकतात. कुठंतरी शेतकरी बांधव आमचा या भागातील उभं राहण्याचा प्रयत्न करतो. सततचा दुष्काळ, कधी गारपीट, कधी वादळ, अशा याच्यामध्ये आमचा धुळे तालुका दिवसेंदिवस वर्षानुवर्ष या ठिकाणी इथला शेतकरी उद्ध्वस्त होत चाललेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने प्रशासनाने शासनाने या बाबतीत बघितलं पाहिजे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल. आपल्या पाल्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी माननीय रावसाहेब श्री बाळासाहेब रावण भदाणे यांच्या प्रेरणेने, कुशल मार्गदर्शनाने व अध्यक्षतेखाली सुरू असलेली इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान बोरकुंड संचलित श्री छत्रपती शिवाजी सैनिकी विद्यालय मोराणे प्रनेर तालुका जिल्हा धुळे येथे इयत्ता 5-12 साठी सर्व संवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2019-20 साठी प्रवेश देणे सुरू. महाराष्ट्रात सर्वात अल्प फी मध्ये 30 सुरू असलेली दर्जेदार शिक्षणाची व उत्तम जेवणाची असलेली एकमेव निवासी सैनिकी स्कूल, शाळेची वैशिष्ट्ये, मुला मुलींचे सुसज्ज वसतिगृह, निसर्गरम्य वातावरणात शाळेची प्रशस्त इमारत, एका वर्गात मर्यादित फक्त 45 विद्यार्थी म्हणून वैयक्तिक लक्ष, 10वी 12 100% निकालाची परंपरा, सुसज्ज प्रयोगशाळा, कम्प्युटर लॅब, ऑडिओ व्हिडिओ क्लासरूम, सुसज्ज कला दालन, सर्व स्वयंयुक्त ग्रंथालय, उच्च शिक्षित अनुभवी प्रशिक्षित शिक्षक व प्राध्यापक वृंद, स्कॉलरशिप, होमी भाभा, NTS, MTS, ऑलिम्पियाड सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी एक्स्ट्रा क्लासेस, MSCIT, CCC यासारखे बेसिक कम्प्युटर कोर्सेस, 11वी 12 विद्यार्थ्यांसाठी NDA, JEE, NEET स्वतंत्र बॅचेस, शाळेचे प्रशस्त मैदान, हॉकी फुटबॉल खेळात स्टेट नॅशनल चॅम्पियन्स खेळाडूंची परंपरा, इनडोअर हॉलमध्ये चेस क्लॉक सहित बुद्धिबळाचे ट्रेनिंग, मुलांमध्ये राष्ट्रप्रेम जोपासण्यासाठी NCC, या व्यतिरिक्त मिलिटरी ट्रेनिंग, मार्च पास, रायफल शूटिंग, स्विमिंग यांचे प्रशिक्षण, फिजिकल फिटनेससाठी सकाळी 5 PT, योगा, जिमची सोय, लेझिम, बांबू डान्स यासारख्या ॲक्टिव्हिटी व सांस्कृतिक कार्यक्रम. तर मग आपल्या पाल्याची शैक्षणिक वाढ, गुणवत्ता विकासासाठी शिस्तांगी करण्यासाठी आजच श्री छत्रपती शिवाजी सैनिकी स्कूल मोराणे धुळेला भेट देऊन प्रवेश निश्चित करा. प्रवेश परीक्षा दिनांक 21 एप्रिल 2019 रविवार रोजी. त्यासाठी स्कूलच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या, www.shriphatrapatishivajisainikiskoolmorane.in.
सैनिकी स्कूल मोराणे .org आमचा संपर्क क्रमांक 70289 10499. राधाराणी साडीज आणि ड्रेसेस आमच्याकडे सुंदर सुंदर साड्यांसोबत आता पंजाबी रेडीमेड ड्रेस मटेरियल, फॅन्सी कुर्तीज, लेगिन्स, जीन्स, टॉपच्या भरपूर व्हरायटीज उपलब्ध. डिझायनर साड्या, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, ओढणा, पैठणी, सहावारी व नऊवारी, प्रिंटेड व वर्कच्या साड्याही उपलब्ध. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, साखरपुडा, घरभरणी यासारख्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या व भेट देण्यासाठी नामांकित कंपनीच्या साड्या उपलब्ध. नववधूच्या लग्नाची खरेदी राधाराणी मध्येच करा, कारण राधाराणी साडीज व ड्रेसेस मध्ये आहे आकर्षक मनमोहक रुबाब दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, नामांकित कंपनीच्या साड्याही. आपण त्या जरूर या आणि आपल्या शेजाऱ्यांनाही आणायला विसरू नका. नित्य नवीन व्हरायटी साठी आजच संपर्क करा. आमचा पत्ता: राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, श्री बालाजी मंदिरा शेजारी, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, धुळे. फोन नंबर 0252 62 233 449. तर मग राधाराणी साडीज आणि ड्रेसेस मध्ये यायला विसरू नका. दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, चिकित्सा आणि फिटनेस सेंटर. आमच्याकडे अर्धांगवायू, पॅरालिसिस, मलबद्धता, अपचन, ॲसिडिटी, संधिवात, पाठीचं दुखणं, मानेचं दुखणं, कंबर दुखणं, वजन कमी करणं, मणक्याचं दुखणं, अर्ध डोके दुखणं व हातपायाच्या वेदना, जुनाट सर्दी यासारख्या अनेक व्याधींवर आधुनिक पद्धतीद्वारे निसर्गोपचार. केरळियन मसाज, स्टीम बॉथ, एनिमा, कॅटिस्नॉन, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, योग, व्यायाम यासारख्या आधुनिक पद्धतीद्वारे विना औषध उपचार पद्धती उपलब्ध. पॅरालिसिस, लखवा पेशंट गॅरंटीने बरा केला जातो आणि ॲडमिट करण्याचीही व्यवस्था आहे. बाहेरगावच्या पेशंटना राहण्याची व्यवस्थाही उपलब्ध. तज्ज्ञ आणि कुशल मार्गदर्शकाद्वारे डॉक्टरच्या निरीक्षणात योग्य आहार विहार, योग, व्यायाम करून घेतला जातो. अनेकांनी दिनबंधू पॅरालिसिस निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, चिकित्सा आणि फिटनेस सेंटरमधून उपचार घेऊन आजारपणापासून मुक्ती मिळवली आहे. आपणही एकदा या, अनुभव घ्या आणि आरोग्यदायी जीवन जगा. पहिले ते चार चाकी गाडी देत होते, नंतर टू व्हीलर गाडी यायला लागली, मग स्वतः चालून यायला लागली. आता बराचसा फरक आहे. असा फरक आहे, आधी बोलता येत नव्हतं, आता बोलता येतं, चालता येतं. आधी चालता बी येत नव्हतं, आधी हात पण उचलता येत होता, आता व्यवस्थित आहे. आमचा पत्ता: डॉक्टर सूर्यवंशी यांचे दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, ॲक्युपंक्चर, चिकित्सा आणि फिटनेस सेंटर. 28 राजेंद्रनगर, महिंद्रे, साक्री रोड, धुळे. डॉक्टर सुदाम सूर्यवंशी. मोबाईल नंबर 94045 66161. आवत ठेवाचे फवारा माराना पहिले अंगभर कपडा तोंडले रुमाल चांगला हात धोवा. आव थांब थांब आव, मी बीव्हीजी कंपनीने ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिक ने फवारणी कर राहिलो. काय बीव्हीजी कंपनीने ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिक? हा, अरे बीव्हीजी कंपनीने ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिक म्हणजे 100% आयुर्वेदिक आणि सेंद्रिय नॅनो टेक्नॉलॉजी नाव सच्चे. म्हणजे खूप जास्त काळजी लेवानी गरज नाही. पान कुरतणाऱ्या आया, बुरशीजन्य रोग, रोग शोषक कीड, जीवाणूजन्य रोग, विषाणूजन्य रोग यासना नायनाट करस. मायव आणि हा, नॅनो टेक्नॉलॉजी ना या औषधेसना उपयोग जर आपला वारमा करा तर आपला उत्पन्न 50% अशी भरघोस वाढव. म्हणजे फवारा मारणाऱ्याला भी इजा नाही? बिलकुल नाही. परत बा, बंगला मधला फुलझाडे, हॉटेल मधलं लॉन यावर बाई पोऱ्या माणूस कुठलीही काळजी न करता सहज फवारा मारू शकत. मला भाऊले बी सांगस, त्यानं बंगला मधला रोपेसले आणि वावर मधला पिकेसले हाऊस फवारा मार. पण काव हो, भेटस कोठे? अवधूया मा,
धुयामा, क्रांती एंटरप्राइजेस, गांधी पुतळा, मोठा पूल, शर्मा साउंड शेजारी। मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी वारकरी कलावंतांच्या वतीनं धुळे जिल्हा परिषद येथे ठिय्या आंदोलन करण्यात आलं। वारकरी कलावंतांचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे थकीत मानधन मिळावे, 1,500 रुपयांवरून मानधन 5,000 रुपये करावे, तसेच शासनाच्या विविध योजनांच्या जनजागृतीचे काम वारकरी कलावंतांना मिळावे या मागणीसाठी वारकरी कलावंतांच्या वतीनं धुळे जिल्हा परिषद येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डी गंगाथरन हे रजेवर असल्याने समाज कल्याण अधिकारी श्रीयुत ढिवरे यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। यावेळी मागण्यांचं निवेदन ढिवरे यांना देण्यात आलं। आज आम्ही शासनाच्या जिल्हा परिषदचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे त्यांच्या समोर कलावंतांच्या विविध मागण्या घेऊन या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे। माझ्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हे ठिय्या आंदोलन या ठिकाणी आम्ही माघार घेणार नाही किंवा तिकडून उठणार नाही। सगळ्यात पहिली मागणी अशी आहे की गेल्या 4 महिन्यापासून कलावंतांच्या खात्यावर मानधन पडत नाही आहे आणि म्हणून प्रशासनाने तात्काळ पाठपुरावा करून शासनाकडून ते 4 महिन्याचं मानधन 8 दिवसाच्या आत पाडून घ्यावं ही विनंती असेल। त्याचबरोबर 2017-18 जे प्रस्ताव आहे त्याची तात्काळ छाननी करून त्या लोकांचंही मानधन सुरू करावं। त्याचबरोबर 300 कलावंतांना दरवर्षी मानधन मंजूर व्हावं। त्याचबरोबर जो पगार आहे 1,500 रुपयावर तो 5,000 रुपये पगार झाला पाहिजे। सगळ्यात महत्त्वाची मागणी मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे की शासन जे भारत मिशन अंतर्गत जे काही कार्यक्रम देत असतं ज्या पद्धतीचं की घर तिथे शौचालय किंवा अंगणवाडी मुक्त हे ग्राम पातळीवरचे जे कार्यक्रम आहे ते मानधन तत्वावर आमच्या संघटनेला जाणीव जागृती यासाठी ते कार्यक्रम आमच्या पथनाट्याला मिळावे या प्रमुख मागणी घेऊन मी या ठिकाणी बसलेलो आहोत। मानधन आहे मार्च आणि एप्रिल महिन्याचं मानधन आपण अदा करणार आहोत। त्यांची प्रमुख मागणी होती की म्हणजे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत त्यांना जे जनजागृती करण्यासाठीचा जो विषय आहे तो माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पुरवठा स्वच्छता विभागाचे श्री वाघ साहेब यांच्याकडे जो विषय आहे तो विषय वाघ साहेब पुस्तकाने ते दौऱ्यावर आहेत। ते आल्यानंतर त्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सगळ्यांच्या सोबत हा प्रश्न। कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे। अंगणवाडी बालवाडीत जाणाऱ्या बालकांसाठी बाल आधार योजना ही आधार कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे। या नोंदणीत धुळे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे। अंगणवाडी बालवाडीत येणाऱ्या बालकांचे तेथेच आधार कार्ड करण्यासाठी बाल आधार योजना सुरू करण्यात आली आहे। त्यासाठी अंगणवाडी पर्यवेक्षकांना टॅब देण्यात आले आहेत। बाल आधार नोंदणीत धुळे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण विभागाचे अधिकारी संजय बागुल यांनी दिली। आपल्या जिल्ह्यात मागील 2 महिन्यापासून अंगणवाडीच्या सेविकांमार्फत जिल्ह्यातील जवळजवळ 2250 अंगणवाड्यांमध्ये अंगणवाडी सेविकांना मोबाईल वाटप केलेले आहे आणि या मोबाईलमार्फत आपण डिजिटल अंगणवाडी पेपरलेस अंगणवाडीचं कामकाज सुरू करतो आहे। यामध्ये सेविकांमार्फत जे पूर्वी 11 रजिस्टर्समध्ये लाभार्थींची माहिती आपण संकलित करत होतो त्याऐवजी फक्त एक सर्व रजिस्टर ठेवून उर्वरित 10 रजिस्टर आपण बाद करून ती सर्व माहिती या मोबाईलमध्ये आपण संकलित करून ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटला तो डेटा आपण सर्वांमार्फत पाठवणार आहोत। यामध्ये अंगणवाडी सेविकांना मुख्य सेविकांमार्फत विविध टप्प्यांमध्ये आपण त्यांना प्रशिक्षण देतो आहे आणि सध्या धुळे जिल्ह्यातील 2 टप्पे आपले पूर्ण यशस्वीपणे पूर्ण झाले असून 3रा टप्पा आपण लवकरच सुरू करतो आहे। यामध्ये 2 दिवसाचं प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि 1 आठवडा प्रात्यक्षिक अंगणवाडीमध्ये जाऊन त्या सेविकेने करायचं आहे आणि तिला प्रत्यक्षिक करताना जर समजा काही अडचण आली संबंधित मुख्य सेविका तसेच प्रकल्प स्तरावर जे तंत्रज्ञ आमचे उपलब्ध आहे त्यांच्यामार्फतसुद्धा आपण त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आहे आणि संबंधित सेविका अतिशय आनंदाने हे काम करत आहेत आणि यामध्ये आपल्याला सांगायला असा आनंद वाटेल की आपल्या सर्व 2250 अंगणवाड्यांमध्ये काम सुरू असून आपण महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यावर आपण आहोत। कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे।
साक्री तालुक्यातील कुष्ठबाधित व्यक्तींसाठी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत साक्री ग्रामीण रुग्णालयात कार्यक्रम घेण्यात आला. महाराष्ट्र कुष्ठरोग विकलांगता विकृती कार्यक्रमांतर्गत अलर्ट इंडिया, फेअरमेड इंडिया आणि महाराष्ट्र शासन कुष्ठरोग विभाग धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने साक्री तालुक्यातील कुष्ठबाधित व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी ग्रामीण रुग्णालय साक्री येथे कार्यक्रम पार पडला. यावेळी चंद्रकांत देवरे, भगवान मोहिते, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भारत मोहिल उपस्थित होते. आज ग्रामीण रुग्णालय आर्यच साक्री या ठिकाणी अनेक कुष्ठरोगी रुग्ण आलेले होते. सर्वांना बिस्किट वाटप करण्यात आलं आणि या सर्व रुग्णांचं मेडिकल सर्टिफिकेट आपल्याकडून मिळावं आणि यांना संजय गांधी निराधार योजनेतून जेणेकरून लाभ देता येईल आणि त्या संदर्भात आपण सहकार्य करावं आणि अजून असे रुग्ण असतील, अपंग असतील, यांच्यासाठी आपल्या रुग्णालयाकडून यादी पाठवावी, निश्चितपणे मंजूर करण्यात येईल आणि आपल्या सुद्धा या अपंगांसाठी आपल्या आर्यचकडून वेळोवेळी सहकार्य मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. लोकांचे प्रस्ताव मंजूर करण्याबाबत आजच लवकरात लवकर या मीटिंगमध्ये या महिन्यात मंजूर करून देईल. कुष्ठरोगानं बाधित आहे. मला कुष्ठरोग 1962 सालापासून असून आज कुष्ठरोगमुक्त होऊन मी जवळजवळ 1983 पासून बहुविध औषधे आल्यानंतर रोगमुक्त झालो आणि समाजसेवेमध्ये मला स्वतःला झोलून दिलं. त्याप्रकारे मी आजपर्यंत जेवढेही कुष्ठबांधव मिळतात त्यांना जी मदत करता येते त्याप्रकारे आम्ही मदत करतो. त्याचप्रकारे आज साक्री तालुक्यामध्ये साक्री येथील सिव्हिल हॉस्पिटलला हा छोटेखाने कार्यक्रम आयोजित करून संजय गांधी निराधार योजना कुष्ठबांधवांना मिळावं याच्यासाठी संजय गांधी अनुदान योजनेचे चेअरमन श्री चंद्रकांत पंडित देवरे यांना बोलावण्यात आलं व त्यांना ह्या सर्व पेशंट लोकांची लिस्ट देण्यात आली आणि त्यांनीही त्या सर्वांना या महिन्याअखेरपर्यंत संजय गांधी अनुदान सर्वतोपरी चालू करू असं आश्वासन दिलं आणि हा कार्यक्रम पुढे रेट. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. शेवटी पुन्हा एकदा जाणून घेऊया ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते राधाराणी साडीज, क्रांती एंटरप्राइजेस. कठुआ सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडातील नराधमांना फाशी द्या या मागणीसाठी इन्साफ आक्रोश मोर्चाची धुळ्यात निदर्शने. मंगळवारी झालेल्या पावसामुळे धुळे शहरातील वातावरणात आला गारवा, मात्र वादळामुळे ठिकठिकाणी नुकसान. मंगळवारी झालेल्या पूर्वमोसमी वादळी पावसामुळे धुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये नुकसान झाल्याच्या घटना. विविध मागण्यांसाठी वारकरी कलावंतांचं धुळे जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन. अंगणवाडी बालवाडीत जाणाऱ्या बालकांसाठी बाल आधार योजना सुरू, आधार नोंदणीत धुळे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर. आणि साक्री तालुक्यातील कुष्ठबाधित व्यक्तींसाठी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ग्रामीण रुग्णालयात झाला कार्यक्रम. आणि याबरोबरच मी महाराष्ट्र चॅनलचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.